Guy? ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. कल्याणीबाईंना माझ्या हेतूविषयी संशय आलाय, पण तो सिद्ध करणारा पुरावा कुठे आहे त्यांच्याकडे? साक्षीदार म्हणावा तर ह्या कटात एकच साक्षीदार आहे, मी स्वतःच. आणि असं असताना त्या माझ्यावर का संशय घेतील? बोला कल्याणीबाई, काय हुकूम आहे? तुमचा पक्षांतराचा विचार नुसता बोलून दाखवलाय का कृती आणायचाही विचार आहे साहेबराव? नाही, तुमच्या आमदारांचा फौजपाटा घेऊन आमच्या पक्षात कधी दाखल होताय? हा, तुम्ही म्हणाल तर उद्याच. आम्ही आणि आमचे आमदार कधीपासून तयार होतो? नको, असं घाई घाईने नको. तुमच्या पक्षांतराची बातमी आपण गाजावाजा करून देऊया. रितसर पत्रकार परिषद बोलवून या बातमीने हंगामा करूया आपण, हंगामा. वा कल्याणीबाई, वा, खूप बरं वाटलं हो. आमच्याशी हात मिळवणी करायला तुम्ही सुद्धा तेवढ्याच उत्सुक आहात हे पाहून खरोखर आमच्या मनावर तो दडपण असं एकदम उतरलं. पहा, आम्ही म्हणजे तुम्ही आदेश कराल त्या क्षणाला आम्ही आमच्या आमदारांसह तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलोच म्हणून समजा. पण त्याआधी साहेबराव, मला प्रत्यक्ष तुमची भेट घ्यावी लागेल. नंतर निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण दोघे मिळून शोधून काढू. काय आमची काही हरकत नाही आहे कल्याणीबाई. मग कधी भेटायचं म्हणता? आजच, आजच संध्याकाळी. ठीक आहे, आज संध्याकाळी भेटूया. कल्याणीला असं काय बोलायचं असेल? माझ्याशी बोलून अशी कोणत्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील? पण तिच्या आत्ताच्या बोलण्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, कल्याणीच्या मनात माझ्याविषयी संशय वगैरे काय नाही आहे. तरी देखील आपण आपल्याकडून सावध असणं केव्हाही योग्य. कल्याणी अशी नाही तर तशी, शेवटी संपणार आहेस तूच.